ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सुडबुद्धीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलेले आहे। या चौकशीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या चुकीचे धोरण आणि हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलने सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या 2 दिवसापासून आमच्या अध्यक्षा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या सन्माननीय सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून नाहक त्रास देण्याचं काम ईडी मार्फत मोदी सरकार करीत आहे। ह्या मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो। मला असं वाटतं की लोकशाहीचा घातक, लोकशाहीला ठार करणारा हा निर्णय त्यांनी घेत आहेत। कायम विरोधकांना विरोध करू देत नाहीत, विरोधकांना रस्त्यावर येऊ देत नाहीत, विरोधकांना जाणून बुजून त्रास देऊन विरोधक संपवण्याचं काम, भारतातील लोकशाही संपवण्याचं काम हे मोदी सरकार करीत आहे। मोदी सरकार म्हणजे नरेंद्र मोदी एक हिटलर जो हुकुमशाह आहे, जेणेकरून माझं सर्व ऐकव, मी सर्व सर्वस्व आहे असं अहमपणा आलेला मोदी सरकार मोदींनी आज जर सोनिया गांधींना जर परत नायक त्रास दिला तर भारतातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता पेटून उठील हे ध्यानात धरावं। आम्ही काँग्रेसला पळू, आम्ही ब्रिटिशांना पळून लावलेले आमची काँग्रेस आहे, न घाबरणारी काँग्रेस आहे, न डगमणारी काँग्रेस, अशा या मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो।